रामकृष्णारी। मी प्राध्यापक हरिभक्तिपरायण भास्कर महाराज जगदाळे आपल्या समोर सादर करत आहे एक कविता। कवितेचं शीर्षक आहे बाप। बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब। बाप तलवार ढाल, बाप पिटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल। बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर। उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शापया जगाचे बाप घेतो सारे माती। घर बाय कोणी मुले यांना जपवण्यासाठी, बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी। बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब पुन्हा दिसणार कसा। बाप आपले अश्रू कधीच कुणाला दाखवत नाही, तो त्याचे सर्व अश्रू फक्त एका क्षणासाठी राखून ठेवतो, आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू। वाट पाही त्या क्षणांची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी। बाप थकल्यावरती त्याचा बनावे आधार, काय उपयोग पुन्हा किती घातले पितर। बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात, त्याच्या पापामध्ये नाही कोणी वाटे करी होत। बाप म्हणजे जणू की एक झाडच आबोली, बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्त सावली। ज्याने जपले मुलांना तळ हाती पाळण्यात, आशा बापासाठी यावी दोन आसवे डोळ्यात। आशा आईसाठी यावी दोन आसवे डोळ्यात। अंगामध्ये रक्त कसं सैरा वैरा धावतं, तेच रक्त कदाचित बापाला बाबा म्हणायला लावतं। बाबा मारत नाही कधी, तरी आपलं घाबरायचं, पकडा पकडी रोज शाळेत बाबांच्या करंगळीला धरून चालायचं। बाबा दाढी टोचते पण पापी खूप आवडते, बाबा दाढी टोचते पण पापी खूप आवडते। जग जिंकता येतं नंतर सारं, पण ती पापी कुठं सापडते। गोष्टींमधला सुलतान बाबांसारखा वाटायचा, सगळ्या गरजा हट्ट डोळ्यांसमोर थाटायचा। राणीची बाग जुहू चौपाटी, राणीची बाग जुहू चौपाटी, तुझ्याच खांद्यावरून पाहिली मी, शुभंकरो ती संध्याकाळी, दुर्वा गणपती बाप्पाला वाहिल्या मी। बाबा आता तुझ्या चपला मला येतात, उंची तुझ्याहीपेक्षा झाली, परंतु तुझ्या डोळ्यात पाहायची हिम्मत अजून कुठे आली। चालताना कधी अडखळलो तर तुला सोडून कुणालाच धरता येत नाही, चालताना कधी अडखळलो तर तुला सोडून कुणालाच धरता येत नाही। बाबा तुला कधी बोललो नाही, पण तुझी जागा कुणालाच भरून काढता येत नाही, कुणालाच भरून काढता येत नाही, आणि कुणाला भरून सुद्धा काढता येणार नाही। काय द्यावे त्यांचे भावे उत्तर आई, आणि ठेवी तहा पायी जीव थोडा। धन्यवाद।